नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव श्रद्धा पवन उदावंत। राज्यसेवा परीक्षा 2019 मध्ये माझी जिल्हाधिकारी या पदी निवड झाली आहे। अनेक दिवसांपासून मला फोन कॉल्स येतात, मेसेजेस येतात की मॅडम तुमची अभ्यासाची पद्धत आमच्या सोबत शेअर करा, तुमचा प्रवास आमच्या सोबत शेअर करा। असंच एक रिक्वेस्ट आपल्याला अभिनव नवभारत नावाचा एक ई प्लॅटफॉर्म आहे, त्यांनी केली होती मला, त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवते आहे। सर्वप्रथम तर मी माझ्याबद्दल थोडंसं सांगू इच्छिते की मी मूळची औरंगाबाद शहरामधलीच आहे। माझं शालेय शिक्षण हे शारदा मंदिर कन्या प्रशाला औरंगाबाद येथून पूर्ण झालं। नंतर मी गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग औरंगाबादमधून कम्प्युटर इंजिनिअरिंग ही पदवी घेतली। पदवीच्या फायनल इयरला असताना मी दोन कंपन्यांसाठी अप्लायही केलं होतं, बट माझं सिलेक्शन झालं नाही। आणि त्यानंतर मग मी कुठेतरी मी इनव्हाईल विचार करत होते की आपल्याला वेगळं काय करता येईल, खरंच माझा इंटरेस्ट आहे का इंजिनिअरिंगमध्ये। तेव्हा मी स्पर्धा परीक्षांची माहिती घेतली आणि मग कम्प्युटर इंजिनिअरिंग झाल्यानंतर सप्टेंबर 2014 पासून मी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास चालू केला। ह्या प्रवासादरम्यान मी 2015 साली प्रिलियम्स दिली, मेन्स दिली आणि इंटरव्ह्यूलाही क्वालिफाय झाले। 2016 सुद्धा मी इंटरव्ह्यूला क्वालिफाय झाले, 2017 सुद्धा इंटरव्ह्यूला क्वालिफाय झाले आणि 2018 ची प्रिलियम्स माझी 1 मार्काने गेली। या संपूर्ण प्रवासामध्ये प्रिलियम्स मेन्स इंटरव्ह्यू हे करता करता अनेकदा अपयश आले, अनेकदा एसटीएच्या परीक्षेमध्येही माझा 1 मार्काने रिझल्ट गेला, एएसओचाही 1-2 मार्काने रिझल्ट गेला, एक्साईजचाही माझा 3 मार्क्सने रिझल्ट गेला। असा संपूर्ण प्रवास करताना 2019 ची प्रिलियम्स मेन्स आणि इंटरव्ह्यू हा पूर्ण ताकदीने मी दिला, 100% माझं डेडिकेशन दिलं आणि ह्या परीक्षेमध्ये उपजिल्हाधिकारी या पदी माझी निवड झाली आहे। MPSC परीक्षेच्या अभ्यासाचे नियोजन कसे करायचे? मला असं वाटतं की जेव्हा जाहिरात पडते तेव्हा प्रत्यक्ष अभ्यासाला सुरुवात करण्याऐवजी तेव्हा आपण अभ्यास करून ठेवलेला पाहिजे आणि जाहिरात पडल्यावर आपण फक्त रिव्हिजन करायला पाहिजे। परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी मी सुरुवातीपासून सांगेल की जेव्हा आपण अभ्यासाला सुरुवात करतो तेव्हा आपण बेसिक बुक्सपासून चालू केलं पाहिजे, जसं की NCERTचे बुक्स वाचणं असेल किंवा स्टेट बोर्डचे बुक्स वाचणं असेल, हे बुक्स आपण 2 ते 3 वेळेस वाचून त्याच्या नोट्स काढून ठेवायला पाहिजे। त्यानंतर प्रत्येक विषयाचे आपण चांगले दर्जेदार 1 ते 2 रेफरन्स बुक वापरायला पाहिजे, जे चांगले फेमस असतील किंवा ज्याचा कंटेंट चांगले असतील आपण असे रेफरन्स बुक वापरू शकतो। ज्यावेळेस एखादा सब्जेक्ट किंवा एखादा रेफरन्स बुक आपण 2-4 वेळेस वाचतो तेव्हा तो सब्जेक्ट आपल्याला समजतो, त्यानंतर आपण त्याच्या नोट्स काढल्या पाहिजे। नोट्स काढतानाही मला असं वाटतं की 2 पद्धतीने नोट्स काढल्या गेल्या पाहिजे, एक जनरल रिव्हिजनसाठी 30 ते 40 पेजेसच्या एक नोट्स असतील आणि त्यानंतर एक असतील मायक्रो नोट्स, त्या एखाद्या टॉपिकचा किंवा एखाद्या सब्जेक्टचं रिव्हिजन पूर्ण 2 तासात होतील अशा मायक्रो नोट्स पाहिजे। परीक्षेची रिक्वायरमेंट काय आहे, सर्वप्रथम तर आपण हे जाणून घेतलं पाहिजे। आणि MPSC परीक्षेला समजून घ्यायचं असेल तर मला असं वाटतं की सगळ्यात बेस्ट वे आहे की आपण क्वेश्चन पेपर ॲनालिसिस करणं। 2013 पासून ते 2019 पर्यंतच्या सगळ्या क्वेश्चन पेपरचं ॲनालिसिस करणं, त्यामध्ये प्रिलियम्सचे क्वेश्चन पेपर असतील, मेन्सचे प्रत्येक सब्जेक्ट असतील, प्रत्येक सब्जेक्ट वाईज त्या क्वेश्चनचं ॲनालिसिस करणं। अनेकदा असंही होतं की बरेचसे क्वेश्चन हे MPSC रिपीट होतात, असं म्हटलं जातं की चार पेपरमध्ये कमीत कमी 50 ते 60 क्वेश्चन हे रिपीट होत असतात, तर ते मार्क्स हे फिक्स असतात, मुलांनी त्याचा अभ्यास केला पाहिजे। त्याशिवाय प्रिलियम्सचा अभ्यास वेगळा, मेन्सचा अभ्यास वेगळा, असं करण्यापेक्षा जो कॉमन सिलेबस आहे त्या कॉमन सिलेबसचा आधी अभ्यास केला पाहिजे, जसं की हिस्ट्री असेल, ज्योग्राफी असेल, दोन्ही महाराष्ट्राचा हिस्ट्री ज्योग्राफीचा अभ्यास आधी करून ठेवायचा, त्यासोबत पॉलिटी असेल, हा सगळा अभ्यास आधी डिटेलमध्ये व्यवस्थित करून ठेवायचा। आणि मला असं वाटतं की CSATची किंवा इंग्लिशची मुलांमध्ये खूप जास्त प्रमाणात भीती असते किंवा एक फेमस असं हे असतं की इंजिनिअरिंगच्या मुलांचं CSAT खूप चांगलं असतं, ॲक्च्युली असं काही नाही आहे। मी स्वतः इंजिनिअरिंगला असताना माझं CSAT खूप वीक होतं, माझं मॅथ्स लॉजिक खूप वीक होतं आणि त्यामुळेच माझं कंपनीमधलं सिलेक्शन हे चुकलं होतं। त्यानंतर मी हळूहळू या गोष्टींवर कमांड मिळवली, जसं की CSATची डेली 2 तास प्रॅक्टिस करणं असेल किंवा इंग्लिशचा डेली अभ्यास करणं असेल, ह्या सगळ्या गोष्टी हळूहळू प्रॅक्टिसमधनं येत जातात।
मुलांनी पहिल्यांदा सिलेबसचा अभ्यास केला पाहिजे की आपण एखादा बुक घेऊन पूर्ण ते फ्रंट पेज टू लास्ट पेज पर्यंत वाचण्यापेक्षा सिलेबस वाईज रीड केलेलं ते जास्त बेटर पडेल. त्याशिवाय सुरुवात करताना मला असं वाटतं की एक ते दोन रेफरन्स बुक चांगल्या चांगल्या पद्धतीने वाचणं आणि परीक्षेच्या एक ते दोन महिन्या आधी कुठलंही नवीन बुक न वाचता जास्तीत जास्त रिव्हिजन करणं, आय थिंक सो ही एक मास्टर की आहे एक्झामची. काही महत्त्वाचे एरिया असतात की ज्यावर आयोग वारंवार क्वेश्चन विचारतो, ते महत्त्वाचे एरियाचे कॉन्सेप्ट क्लिअर करणं आवश्यक असतात. एम पी एस सीच्या परीक्षेमध्ये फक्त पाठांतर करून किंवा फक्त ॲनालिटिकल ॲबिलिटी असून होत नाही. मला असं वाटतं की दोघांचंसुद्धा कॉम्बिनेशन योग्य प्रकारे पाहिजे. जे काही फॅक्ट्स असतात ते फॅक्ट्स आपले पाठ करणं आवश्यक असतात. इकॉनॉमिक्समधले फॅक्ट्स असतील, करंटमधले फॅक्ट्स असतील, हे पाठ असणं आवश्यक आहे. त्यासोबतच आता इकॉनॉमिक्सचे काही क्वेश्चन पाहिलं की असं वाटतं की ते पाठांतराने होऊ शकत नाही. 2 ते 3 चॅप्टरमधले मिळून एक क्वेश्चन तयार केला जातो, तर हे क्वेश्चन सॉल्व करण्यासाठी कॉन्सेप्ट क्लिअर असणं खूप आवश्यक आहे. त्यासाठी मुलांनी कॉन्सेप्ट क्लिअर केले पाहिजे. आणि मला असं वाटतं खूप जास्त वाचण्यापेक्षा एक पर्टिक्युलर मटेरियलच आपण जर वारंवार वाचलं आणि त्याच्या रिव्हिजन केल्या तर ते जास्त फायद्याचं ठरू शकतं. आणखीन एक प्रश्न मला नेहमी विचारला जातो की किती तास अभ्यास करावा. मला वाटतं की किती तास अभ्यास करावा ह्याच्यापेक्षा किती तो वेळ आपण क्वालिटी यूज करतो ते जास्त महत्त्वाचं आहे. जसं की जर आपण 8 तास अभ्यास करत असू, 10 तास अभ्यास करत असू, तो वेळ सफिशियंट आहे. पण त्या वेळेमध्ये आपण टाईमपास तर करत नाही आहेत ना, मित्रमैत्रिणींसोबत गप्पा तर मारत नाही आहेत ना, प्रामाणिकपणे 100% आपण तो वेळ वापरतो आहेत का, आपण ह्याचा विचार केला पाहिजे. अभ्यास करताना अजून एक गोष्ट माझ्या लक्षात आली की आपण चुकांवर काम करत नाही, आपण आपल्या चुकांवर काम केलं पाहिजे असं मला वाटतं. 2017 साली इंग्लिशमध्ये मला 50 पैकी 7 मार्क होते आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं की मी चांगले रेफरन्स बुक यूज केले नाही आहे, मी चांगले क्लास केले नाही आहे. आणि मग मी त्या माझ्या चुकांवर काम करायला चालू केलं. त्यानंतर 2019 परीक्षेमध्ये आता मला नियर अबाउट 39 मार्क आलेत इंग्लिशमध्ये. तर मला असं वाटतं की एखादा टॉपिक आपला वीक असेल तर त्याचा इश्यू न बनवता आपण त्यावर प्रामाणिकपणे काम केलं पाहिजे. जसं की त्याचं वारंवार रिव्हिजन केलं पाहिजे, त्या विषयाच्या नोट्स काढल्या पाहिजे. मी इंग्लिशचं चांगलं रेफरन्स बुक यूज केलं, जसं की पाल अँड सुरी. त्या पाल अँड सुरीचं मी 8 ते 10 वेळेस वाचन केलं, त्याच्या मी नोट्स काढल्या आणि वारंवार नोट्ससुद्धा रिवाईज केल्या. त्यासोबत पाठांतराचा एक मला फोबिया होता की माझं पाठांतर होत नव्हतं, तेव्हा मग मी पाठांतराची एक नवी ट्रिक डेव्हलप केली की जसं की आपण आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये गप्पा मारतो त्याऐवजी आपण मग एकमेकांना कलमं विचारायची, कलमं पाठ करायची, इंग्लिशची व्होकॅबलरी विचारायची, ती पाठ करायची. किंवा आपण कुठे जात येत असो त्या प्रवासादरम्यान हे सगळं करायची मी सवय लावली. इंग्लिशचा अभ्यास करताना अनेकदा असं विचारलं जातं की सोशल मीडियाचा वापर किती करायचा, किंवा टेलिग्राम असेल, व्हॉट्सॲप असेल, या चॅनलवर बरंचसं नॉलेज असतं, त्याचा वापर कितपत करायचा. तर मला असं वाटतं की चांगलं नॉलेज शेअरिंग होऊ शकतं त्याच्यावरही सुद्धा. पण दिवसातले एक 1/2 तास तुम्ही त्याच्यासाठी देऊ शकता, पण ह्याच्यापेक्षा जास्त मला नाही वाटत की सोशल मीडियाचा वापर केला पाहिजे. काही चांगलं कंटेंटसुद्धा त्यावर टाकलं जातं, जसं की करंट अफेअर असेल किंवा वेगवेगळ्या टॉपिक्सचे वेगवेगळ्या क्लासेसचे व्हिडिओसुद्धा यूट्यूबवर अपलोड केले जातात. ते आपण नक्कीच पाहिले पाहिजे, पण त्याला एक पर्टिक्युलर टाईम ठेवला पाहिजे. त्याशिवाय मला असं वाटतं की आपण आपल्या जे आहे की 2 ते 3 पद्धतीमध्ये अभ्यास डिवाईड केला पाहिजे की स्टडी करणं, एक्झिक्युशन करणं आणि त्याचं मग टेस्ट करणं. स्टडी करणं जे आपण रेफरन्स बुक वाचतो त्याच्यामधून आपण स्टडी करतोच, त्याच्याशिवाय आपण एक्झिक्युशन करणं, आपण वेगवेगळ्या रिव्हिजन केल्या पाहिजे आणि ते झाल्यानंतर मग आपण टेस्ट पेपर सॉल्व केले पाहिजे. प्रत्येक एक्झामच्या आधी, जसं की प्रिलियम्सच्या आधी आपण 10-10 टेस्ट पेपर सॉल्व करू शकतो, मेन्सच्या आधीही प्रत्येक टॉपिकचे 10 टेस्ट पेपर आपण सॉल्व करू शकतो. ह्यामुळे एक कॉन्फिडन्स डेव्हलप होण्यासाठी फायदा होतो. नोट्स काढणं गरजेचे आहे का? मला असं वाटतं हे पर्सन टू पर्सन डिपेंड करतं, कारण माझे काही असे फ्रेंड्स आहेत की जे नोट्स न काढताही चांगले अधिकारी झालेले आहेत, चांगल्या पदावर काम करत आहेत. ते त्यांनी त्यांच्या पुस्तकांमध्येच हायलाईट करून, अंडरलाईन्स करून, तिथेच मायक्रो नोट्स काढून त्यांनी स्टडी केला.
बट माझी पद्धत अशी होती की मी दोन प्रकारचे नोट्स काढत होते. एक मी डिटेल नोट्स काढते आणि दुसऱ्या की एक मायक्रो नोट्स काढते. फायदा होतो नोट्सचा कुठे ना कुठे. एक्झामच्या आधी संपूर्ण बुक जेव्हा आपण घेऊन बसतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की अरे माझं हे राहिलं, मला हे आठवत नाही. ह्यापेक्षा आपण नोट्स घेतल्या तर त्या मिनिमम वेळेमध्ये जास्तीत जास्त पॉईंट्स कव्हर करतात आणि जास्तीत जास्त आपली रिव्हिजन होते असं मला वाटतं. त्यामुळे नोट्स काढल्या. आताच्या लॉकडाऊन मुले खचत आहेत आणि त्यामध्ये मुलांनी काय असं प्लॅनिंग केलं पाहिजे किंवा अभ्यासाची कशी स्ट्रॅटजी असली पाहिजे, तर मी त्यांना हे सांगेल की हा सगळ्यात योग्य वेळ आहे अभ्यासाचा. कारण 2018 साली माझी प्रिलियम्स जेव्हा गेली होती, जस्ट एका मार्काने गेली होती, आणि त्याआधी मी 3 इंटरव्ह्यू दिले होते MPSC चे, तेव्हा मला असं लक्षात आलं होतं की हा माझ्यासाठी सगळ्यात चांगला काळ आहे की मी डिटेलमध्ये व्यवस्थित प्लॅनिंग करून आणि चांगला अभ्यास करू शकते. तोच मुलांनी आता हा जो वेळ आहे की सध्या कुठली एक्झाम नाही आहे समोर आणि कुठलं टार्गेट पण नाही आहे, सो मुलं चांगले डिटेलमध्ये अभ्यास करू शकतात, व्यवस्थित नोट्स काढू शकतात आणि जेव्हा केव्हा एक्झामचं शेड्यूल येईल तेव्हा फक्त त्यांनी रिव्हिजन करून एक्झाम देणं एवढंच बाकी ठेवलं पाहिजे. यासोबतच मुलांनी प्लॅन बीसुद्धा रेडी ठेवला पाहिजे. कारण आपण बघतोय की MPSC मध्ये दिवसेंदिवस कॉम्पिटिशन वाढती आहे आणि सक्सेस रेशो हा फक्त 2-3% आहे. त्यामुळे कुठेतरी आपल्याकडे प्लॅन बी पण पाहिजे की जर मला इकडे यश नाही मिळालं तर मी ह्याच्याशिवाय काय करू शकतो किंवा ह्याच्याशिवाय काय करू शकते ह्याचा सुद्धा मुलांनी विचार करायला पाहिजे. आणि मला असंही कुठेतरी वाटतं की मुलांनी अभ्यास सुरू करण्याच्या आधी किंवा जे फ्रेशर्स मुलं आहेत त्यांनी फक्त MPSC मधलं रेड कार्पेट किंवा लाल दिव्याची गाडी किंवा ह्या सगळ्या गोष्टी बघून अधिकारी बनण्याचं स्वप्न न ठेवता इथली कामाची पद्धत काय आहे, माझी पर्सनॅलिटी ह्या कामासाठी योग्य आहे का हे पण एकदा ओळखायला पाहिजे. कारण अनेकदा असं होतं की मुलं येतात, पासही होतात आणि कामही चालू करतात पण 2-3 वर्षानंतर त्यांना असं वाटतं की नाही माझा डिसिजन चुकला किंवा मी योग्य प्रेफरन्स दिले नाही, मी योग्य पदाला पसंती दिली नाही आणि मग ते फ्रस्ट्रेट होतात काम करताना अनेक वेळेस. तर मुलांनी येतानाच हा डिसिजन घ्यावा, ही माहिती काढावी की ज्या पदासाठी मी अप्लाय करतो आहे ते पद माझ्यासाठी योग्य आहे का, माझ्या पर्सनॅलिटीला सुटेबल आहे का, आणि एक कॉन्टेक्स्ट हवा आहे की मला का अधिकारी बनायचं आहे. आपलं कोणतरी फ्रेंड करतंय म्हणून आपल्याला करायचं आहे की आपल्या पॅरेंट्सने सांगितलं आहे म्हणून आपल्याला करायचं आहे की खरं आपल्या स्वतःला मनातून वाटतंय की नाही मला अधिकारी व्हायचं आहे, मला स्वतःसाठी जगताना मला इतरांसाठीही जगायचं आहे, इतरांची कामं करताना जे सॅटिस्फॅक्शन मिळतं ते सॅटिस्फॅक्शन माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे असं वाटत असेल तर त्या मुलांनी नक्कीच अभ्यास करावा. ह्याशिवायच अभ्यासाव्यतिरिक्त मुलांनी काही इतरही सॉफ्ट स्किल डेव्हलप केल्या पाहिजे. जसं की अभ्यास करताना अनेकदा टेन्शन येतं, फ्रस्ट्रेशन येतं आणि मग आरोग्य आपलं खराब होतं. त्याच्यासाठी व्यवस्थित आरोग्याचं काळजी घेतली पाहिजे. जसं की योगा करणं असेल, मेडिटेशन करणं असेल. माझी तर ही पद्धत होती की एखादा रिझल्ट गेला तर माझं ठरलेलं असायचं की मी एखादा आध्यात्मिक कोर्स करत होते. ह्या 4 वर्षाच्या प्रवासामध्ये मी त्याच्यासोबत माझं आरोग्यही सांभाळलं, अध्यात्माचे अनेक कोर्सेसही केले. जसं की मी 2 वेळेस विपश्यनाही केली, ज्ञानयोग ध्यान शिबिरही केलं, आर्ट ऑफ लिव्हिंगचेही कोर्सेस केले, YLTP असेल, हॅपीनेस कोर्स असेल. माझा एखादा रिझल्ट गेला तर मी स्वतःला इन्स्पायर ठेवण्यासाठी, मोटिवेट ठेवण्यासाठी मी एखादा कोर्स करून येत होते. मला असं वाटतं की इतरांनी आपल्याला मोटिवेट करावं यासाठी आपल्याला स्वतःला आपण किती इन्स्पायर करतो, किती काळ आपण संयम ठेवतो हे जास्त महत्त्वाचं आहे. या संपूर्ण प्रवासामध्ये मुलांमध्ये स्वतःमध्ये एक पॉझिटिव्ह थिंकिंग डेव्हलप करणं खूप महत्त्वाचं आहे. स्वतःमध्ये पेशन्स डेव्हलप करणं खूप महत्त्वाचं आहे. इतरांना सहकार्य करण्याची भावना ठेवणंसुद्धा खूप महत्त्वाचं आहे. जसं की आपलं नॉलेज शेअरिंग असेल, आपलं नोट्स शेअर करणं असेल, ह्या सगळ्या गोष्टीही खूप महत्त्वाच्या आहे. त्यासोबत प्रत्येक विद्यार्थ्यांनी अपयशाला पचवण्याची स्ट्रेंथ डेव्हलप करणंसुद्धा खूप महत्त्वाचं आहे. हे आयुष्यामध्ये सगळ्यात जास्त काम येतं. MPSC चा हा जो प्रवास आहे तर ही जर्नी एन्जॉय करणं ही तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि ह्या संपूर्ण जर्नीमध्ये बिईंग अनरिझनेबल राहणं हे तेवढंच महत्त्वाचं आहे.
कुठल्याही प्रकारे मूड फील इमोशन्समध्ये न जाता आपले 100% देऊन स्वतः प्रयत्न करणं आणि ह्या स्पर्धेमध्ये टिकून राहणं ही तेवढंच महत्त्वाचं आहे. आलेल्या प्रत्येक संकटांना आपण हे सांगू शकतो की संकट हे आपल्यातील शक्ती आणि आपल्यातील जिद्द ओळखण्यासाठी आपल्यातील ह्या गोष्टी ओळखण्यासाठी आलेले असतात आपण हे स्वतःला सांगू शकतो आणि अशा प्रकारे आपण ह्या स्पर्धेमध्ये स्वतःला टिकवून ठेवू शकतो. मुलींसाठी मी हेच सांगू इच्छिते की मुलींनी ॲज अ वुमन म्हणून कुठल्याच एक्स्ट्राच्या गोष्टी किंवा स्वतःला पॅम्परिंग करून घेण्याची अजिबात आवश्यकता नाही आहे. तुम्ही एक सामान्य व्यक्ती म्हणूनच हा सगळा प्रवास अनुभवा आणि कुठल्याही स्त्रीचं जीवन फक्त चूल आणि मूल इथपर्यंतच असू शकत नाही. उंच भरारी घेण्यासाठी तिलाही मोकळा आकाश आहे. स्त्रियांनीही समाजामध्ये स्वतःचं कर्तृत्व निर्माण करावं, स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करावी असं मला वाटतं. एखादी परीक्षा किंवा एखादं पद हे आपलं संपूर्ण आयुष्य असू शकत नाही, पण हां, ते आयुष्यातला एक महत्त्वाचा भाग जरूर असू शकतं. मला असं वाटतं की प्रत्येकाने स्वतःशी एक कमिटमेंट करून स्वतःचे 100% देऊन प्रामाणिक प्रयत्न केल्यास आणि आपल्या चुका रिपीट न करता चुकांवर काम केल्यास प्रत्येकजण नक्कीच यश मिळवू शकतं. आणि यासाठी मी सर्वांना ऑल द बेस्ट देते.